आम्ही लोकसत्तेमध्ये कुठल्या व्यक्तीच्या संदर्भात मी स्टेटमेंट केलेलं आहे? जयंतरावांना काय एकट्यालाच तिथं बोलवलेलं नाही. त्याबद्दल मी कधी कुणालाही कुणाच्याही बद्दल कुठलंही स्टेटमेंट त्या ठिकाणी करत नाही राहणार आहे. तू स्टॅम्प आण, मी तुला लिहून देतो त्याच्यावर. मी उद्धव ठाकरे साहेब, नंतर नाना पटोले आम्ही सह्या करून देतो. सागर, तू शंका काढायला फार हुशार आहेस. मला एक सांगा, ज्या वेळेसपासून आम्ही लोकसत्तेमध्ये कुठल्या व्यक्तीच्या संदर्भात मी स्टेटमेंट केलेलं आहे? जयंतरावांना काय एकट्यालाच तिथं बोलवलेलं नाही. त्याच्या आधी भुजबळ साहेबांनाही बोलवलं होतं, त्यावेळेस माझं स्टेटमेंट मला दाखव. अनिल देशमुखांना बोलवलं होतं, त्यावेळेस माझं स्टेटमेंट मला दाखव. इतरही वेगळे प्रफुल्लभाईंना पण बोलवलं होतं, त्यावेळेस माझं स्टेटमेंट दाखव. तुम्ही लोक आहे ना, तुम्ही त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक असा काहीतरी अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. मी तो आता तो प्रश्न विचारलो, मी उत्तर देतो. त्याबद्दल मी कधी कुणालाही कुणाच्याही बद्दल कुठलंही स्टेटमेंट त्या ठिकाणी करत नाही. कारण माझ्याही बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की माझ्या घरातल्या अनेक ठिकाणी पाठीमागच्या काळामध्ये इन्कम टॅक्सने 22 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यावेळेस माझं मी काय स्टेटमेंट करायचं ते केलं, मी माझ्या कामाला लागलो. %100 राहणार आहे. तू स्टॅम्प आण, मी तुला लिहून देतो त्याच्यावर. मी उद्धव ठाकरे साहेब, नंतर नाना पटोले आम्ही सह्या करून देतो तुला. एक मिनिट, अशा प्रकारच्या चर्चा चालतात. एक पक्ष असले तरी देखील त्या पक्षामध्ये वेगवेगळे विचार वेगवेगळ्या नेत्यांचे पुढे येतात. शेवटी अंतिम निर्णय त्या पक्षाचे सर्वोच्च नेते हे घेतील, त्याची अंमलबजावणी त्या पक्षाचे सगळे फाटीचे कार्यकर्ते करतात. नाही, त्याच्या संदर्भातली तारीख सध्या उष्णता असल्यामुळं सध्या तारीख ठरलेली नाहीये. ते जरा हवामानाचा बदल झाला, वातावरण थोडस वेगळं झालं की त्यामध्ये त्या घेतल्या जाणार.